वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सैन्य दलात विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे। टेक्निकल पदवीधर कोर्ससाठी ही भरती होणार आहे। वेतन 56,100 ते 1,77,500 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सना आणि सबस्क्राईबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। इंडियन आर्मीकडून ह्या जागा भरल्या जाणार आहेत। ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल अनमॅरिड मेल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स फॉर 140th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स TGC 140 कमेन्सिंग इन जनवरी 2025 ॲट इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून फॉर परमनंट कमिशन इन द इंडियन आर्मी। ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत। अनमॅरिड मेल पुरुष उमेदवारांनी अर्ज करायचा आहे। टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी ह्या जागा निघालेल्या आहेत। एलिजिबिलिटी, कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया, भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे। एज लिमिट 20 ते 27 वर्षे दिलेली आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कॅन्डिडेट्स हु हॅव पास्ड द रिक्विजिट इंजिनिअरिंग डिग्री कोर्स ऑर आर इन द फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री कोर्स आर इलिजिबल टू अप्लाय। ज्या उमेदवारांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा जे उमेदवार इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। जे उमेदवार फायनल इयरला आहे आणि त्यांची फायनल एक्झाम ही 1 जानेवारी 2025 नंतर आहे अशा उमेदवारांनी अर्ज करायचा नाही। वॅकन्सीज या ठिकाणी इंजिनिअरिंग ब्रांचेस दिलेल्या आहेत, तसेच सब ब्रांचेस देखील दिलेल्या आहेत। या स्ट्रीममधून ज्या उमेदवारांचं शिक्षण झालेलं आहे त्यांनीच अप्लाय करायचं आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड टेक्नॉलॉजी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या इतर ज्या सब ब्रांचेस आहेत त्या सर्व ब्रांचेसची नावे इथे दिलेली आहेत, ती उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे। यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगसुद्धा आहे। कॉम्प्युटर सायन्समध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, MSc कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्ट्रीममधून ज्या उमेदवारांचं शिक्षण झालेलं आहे असे उमेदवार अप्लाय करू शकतात। तसेच या स्ट्रीमच्या सब ब्रांचेस देखील दिलेल्या आहेत। या स्ट्रीममधून उमेदवारांचं शिक्षण झालेलं असेल ते देखील अप्लाय करू शकतात। यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स प्रोग्राम, नॅनो टेक्नॉलॉजी, MSc कॉम्प्युटर सायन्स, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बऱ्याचशा ब्रांचेस अवेलेबल झालेल्या आहेत। इलेक्ट्रिकल स्ट्रीममध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, फायबर ऑप्टिक्स, टेलिकम्युनिकेशन, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रोवेव, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, सॅटेलाईट कम्युनिकेशन या स्ट्रीममधून शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतर याच्या सब ब्रांचेस देखील दिलेल्या आहेत। डिजिटल टेक्निक्स फॉर डिझाईन अँड प्लॅनिंग झालेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात, किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स। त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड बायोमेडिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल स्ट्रीममध्ये मेकॅनिकल प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, इंडस्ट्रीयल, इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वर्कशॉप टेक्नॉलॉजी, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस, एव्हिओनिक्स। MICS इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये आर्किटेक्चर, प्लास्टिक टेक, रिमोट सेन्सिंग, बॅलिस्टिक्स, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, फूड टेक, ॲग्रिकल्चर, मेटॅलर्जिकल, मेटॅलर्जी अँड एक्सप्लोजिव्ह, लेसर टेक, बायोटेक, रबर टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, मायनिंग, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी अँड टेक्सटाईल या स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। हे उमेदवार ज्या दिवशी इंडियन मिलिटरी अकॅडमी जॉईन करतील त्या दिवसापासून त्यांना लेफ्टनंट हे पद मिळणार आहे आणि त्यासाठी फुल पे मिळणार आहे, अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत। परमनंट कमिशन ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग कॅडेट्स विल बी ग्रांटेड परमनंट कमिशन इन द आर्मी इन द रँक ऑफ लेफ्टनंट। सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचं ट्रेनिंग हे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या ठिकाणी होणार आहे। ट्रेनिंग पिरियड 12 महिन्यांचा असेल। उमेदवारांनी ट्रेनिंग कम्प्लीट होईपर्यंत लग्न करायचं नाही अशी सूचना इथे दिलेली आहे। कॉस्ट ऑफ ट्रेनिंग, द एंटायर कॉस्ट ऑफ ट्रेनिंग ॲट इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून इज ॲट गव्हर्नमेंट एक्सपेन्सेस। ट्रेनिंगचा संपूर्ण खर्च गव्हर्नमेंटकडून केला जाणार आहे। प्रमोशन क्रायटेरिया इथे दिलेला आहे। सुरुवातीचं पद हे लेफ्टनंटचं असेल आणि त्यानंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल,
आर्मी कॅडर अँड COAS. पे मॅट्रिक्स इथे दिलेलं आहे. लेफ्टनंटसाठी 56,100 ते 1,77,500 या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे. आणि शेवटची जी पोस्ट आहे त्यासाठी पेमेंट दिलेलं आहे 2,50,000. कॅडेट्सना ट्रेनिंग पिरियडमध्ये स्टायपेंड मिळणार आहे पर मंथ 56,100. उमेदवारांना अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. युनिफॉर्म अलाउन्स मिळेल, रेशन इन काइंड रेशन अलाउन्स मिळेल, त्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स, चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स 2,250 पर मंथ, हॉस्टेल सबसिडी, आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड. हाउ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. उमेदवारांनी वेबसाईटवर जायचं आहे, त्या ठिकाणी ऑफिसर एंट्री अप्लाय लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया भरायचा आहे, अप्लाय ॲप्लिकेशन फॉर्म, कंटिन्यू, सेव अँड कंटिन्यू, इतर डिटेल्स भरायचे आहेत. सेव कंटिन्यू करत जायचं आहे, समरी ऑफ युअर इन्फॉर्मेशन, शेवटी आपल्या भरलेल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. उमेदवारांनी जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याचे 2 प्रिंटआउट काढून ठेवायचे आहेत, ज्यामध्ये रोल नंबर असेल. उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करण्याच्या अगोदर सर्व इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली इलिजिबल असाल तरच अप्लाय करा, अशी सूचना इथे दिलेली आहे. आधार नंबर आणि मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट मस्ट आहे फॉर रजिस्ट्रेशन ऑन द वेबसाईट. वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार नंबर आणि 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. उमेदवारांनी 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल तेच टाकायचं आहे. सर्टिफिकेटवर असलेल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणताही बदल करायचा नाही. ज्या उमेदवारांचे मार्क्स हे CGPA ग्रेड्समध्ये असतील त्यांनी कन्वर्जन फॉर्म्युला सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. उमेदवारांनी SSB इंटरव्ह्यूला जाताना खालील डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे. यामध्ये 10वी आणि 12वीचं सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट, तसेच इंजिनिअरिंग डिग्रीचे सेमेस्टर वाईज मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे आहे. जो ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्याच्या प्रिंटआउट सोबत घेऊन जायचे आहेत, तसेच 8 ते 10 कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन जायचे आहेत. जर तुम्ही फायनल इयरला असाल तर प्रिन्सिपल किंवा हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन यांचं एक लेटर सोबत घेऊन जायचं आहे की तुम्ही त्या कॉलेजमध्ये फायनल इयरला शिकत आहात. जे उमेदवार वर दिलेल्या सर्टिफिकेटपैकी एक जरी सर्टिफिकेट तुम्ही घरी विसरला तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं, त्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत आणि त्या डॉक्युमेंट्सच्या 2 झेरॉक्स कॉपीचे सेट देखील सोबत ठेवायचे आहेत. सिलेक्शन प्रोसिजर, शॉर्टलिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन, मेरिटनुसार सिलेक्शन होणार आहे. उमेदवारांचं शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर त्यांना सेंटर अलॉटमेंट केलं जाईल आणि याविषयीचे डिटेल्स उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जातील. त्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यायची आहे, लॉग इन करायचं आहे आणि SSB डेट्स सिलेक्ट करायच्या आहेत. यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती ह्या डेट्स अवेलेबल होतील. कॉल अप लेटर फॉर SSB इंटरव्ह्यू विल बी इश्यूड बाय रिस्पेक्टिव्ह सिलेक्शन सेंटर्स थ्रू कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड ईमेल आय डी अँड SMS ओनली. SSB इंटरव्ह्यूसाठी जे कॉल अप लेटर्स असतील त्याविषयीचे डिटेल्स उमेदवारांना ईमेल आणि SMS कळवले जातील. 2 स्टेजेसमध्ये सिलेक्शन प्रोसिजर होणार आहे. जे उमेदवार स्टेज 1 ची एक्झाम क्लिअर करतील ते स्टेज 2 अपियर होतील. जे उमेदवार स्टेज 1 ची एक्झाम क्लिअर करणार नाहीत ते उमेदवार स्टेज 2 अपियर होणार नाहीत. SSB इंटरव्ह्यू नंतर उमेदवारांची मेडिकल एक्झामिनेशन होईल, त्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर वेबसाईटवरती जाऊन नोटिफिकेशन केअरफुली वाचून घ्यायचं आहे, जॉईनिंग इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहेत, नंतर FAQs वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 10 एप्रिल 2024 ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 9 मे 2024 ही शेवटची तारीख आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. ज्या उमेदवारांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा ते इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे आणि ज्यांना इंडियन आर्मी जॉईन करायचं आहे, प्रेस्टिजियस करिअर करायचं आहे, त्या उमेदवारांनी या कोर्ससाठी जरूर अप्लाय करायचं आहे. या पेजवरती येऊन उमेदवारांनी लॉग इन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.